नमस्कार मित्रांनो, तर नेक्स्ट पजल आपल्या समोर आलेला आहे. तर नेहमीप्रमाणे आपण जी पजलची सिरीज चालू केलेली आहे तर त्याच पद्धतीने तुम्ही काय करू शकता मित्रांनो, पॉज करून हा वे हे पजल सोडवण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर बघा की आपण जी ट्रिक वापरलेली आहे ती खरंच मित्रांनो त्या वेळेमध्ये बसते का आणि ती ट्रिक आपण कशी सोडवतो आहे, तर पुढं कंटिन्यू तुम्ही तो व्हिडिओ पहा. तर लगेचच सुरुवात करा. तोपर्यंत आपल्यासाठी एक खास जी ऑफर आहे अनअकॅडमीची, तर त्याची मी माहिती देतो मित्रांनो. तर सध्या जवळपास 20% इथं ऑफ चाललेला आहे अनअकॅडमीमध्ये, याचा तुम्ही नक्की लाभ घेऊ शकता. आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळे ऑफर आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सर्व काय मित्रांनो याची डिटेल माहिती दिलेली आहे. सध्याची मी तुम्हाला ऑफर दाखवत आहे ती महाराष्ट्र टेक्निकल सर्व्हिस, जवळपास 20% ऑफ ठेवण्यात आलेला आहे. आणि जे नेहमी 10% असतं, तर आता 10+10 म्हणजे 20% ऑफ हे तुम्हाला कोणता कोड वापरल्या मिळेल मित्रांनो, तर आपल्या चॅनलचं जे नाव आहे अनअकॅडमीवरती कुठंही तुम्ही हा कोड काय करू शकता, यूज करू शकता मित्रांनो. एक्झाम त्यानंतर WA आणि DI, ठीक आहे, एक्झाम वाडी हा जर कोड तुम्ही वापरला मित्रांनो, तर तुम्ही अनअकॅडमीवरती कोणत्याही ऑफरचा कोणत्याही टेस्टचा काय करू शकता, बेस्ट ऑफ बेस्ट काय करू शकता मित्रांनो, लाभ घेऊ शकता. तर नक्की मित्रांनो लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, याचे अपडेटेड कोर्सचे फी इथं तुम्हाला दिसत असेल. ओके, लिमिटेड मर्यादित काळासाठी ही ऑफर आहे, तर नक्की तुम्ही काय करा या ऑफरचा लाभ घेऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा. तर आता आपण चाललेलो आहे पझलकडे, आपलं पझल पहा काय म्हणतंय. तर जसं की आपण बघू शकता मित्रांनो इथं, तर ABCDEF ही मुले काय आहे त्याच क्रमाने, म्हणजे जसे दिलेले आहेत तसेच त्याच क्रमाने काय मित्रांनो, तर एका टेबलाभोवती वर्तुळाकार बसलेले आहेत म्हणताय. ओके, वर्तुळाकार म्हणजे आपण जर त्यांना जागा करून घेतल्या तर आपल्याला समजून किती आहेत मुलं, 1, 2, 3, 4, 5, 6, मग 6 जणांना जागा अगोदर करून घ्यायच्या, तर अशा 3 रेषा मारायच्या म्हणजे ऑटोमॅटिक 6 जणांना काय होते तर जागा भेटते. तर ही झाली 6 जणांना जागा आणि ते काय क्रमाने बसले, जसे दिले तसे बसलेले आहेत म्हणताय त्याच क्रमाने. ओके, पझलमध्ये शक्यतो असं दिलं देत नाहीत, परंतु हे पझल थोडं डिफरंट आहे. तर आहे तसं दिलेलं आहे, मग आपण आहे तसंच त्यांना काय करूया, जागा इथं करून घेऊया. हां, तर जस्ट काही सेकंड. ओके, तर बघा, तर त्यांना आहे तसंच बसवलेलं आहे म्हटल्यानंतर इथं तुम्हाला इथं जागा करून देतोय त्यांना लगेचच. तर जसं की आपण इथं ए म्हणू शकता, ओके, इथं बी आहे त्याच क्रमाने, सी डी ई आणि ई एफ, ठीक आहे, मग इथपर्यंत बझल आलेला आहे. मग पुढं काय म्हणतंय, प्रथम ए आणि सी यांनी आपापसात काय झालेलं आहे मित्रांनो, तर जागा बदलल्या म्हणतंय. मग आता मी काय करतो यासाठी नवीन पुन्हा एकदा ही काय करतो, यांना जागा बनवतो मित्रांनो, नवीन शायनेज बनवतो जेणेकरून तुम्हाला इथं समजून येईल, ठीक आहे. किंवा तुम्ही इथं पण करू शकता, परंतु अधिक सुटसुटीतपणा येण्यासाठी मी काय केलेलं आहे, नवीन यांना इथं जागा तयार केलेल्या आहेत. आणि बघा पुढं काय म्हणतंय, प्रथम ए आणि सी यांनी काय केलेलं आहे मित्रांनो, आपापसात जागा बदलल्या म्हणतंय. म्हणजे एच्या जागेला कोण आला मित्रांनो, तर एच्या जागेला सी आलेला आहे, मग इथं सी आलेला आहे. आणि सीच्या जागेला कोण आलेला आहे, तर सीच्या जागेला ए आलेला आहे. मग पुढं काय म्हणतंय, नंतर ई आणि एफ यांनी पण जागा बदलल्या, म्हणजे एफच्या जागेला कोण आलं, तर एफच्या जागेला जर आपण बघितलं तर ई आलं, आणि ईच्या जागेला कोण आलं मित्रांनो, तर ईच्या जागेला एफ आलं. तर आपल्याला सांगायचं डीच्या जवळ, तर बाकीचे जे आहेत ते बाकीचे आहे तसंच आहेत, डी आणि बी आहे तसंच आहेत. तर डीच्या जवळ कोणकोण बसलंय म्हणते, तर डीच्या जवळ कोण आहे मित्रांनो, एफ आणि ए आहे. म्हणून आपलं उत्तर काय आलं, एफ आणि ए, ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर आलं, ठीक आहे. तर लगेचच नेक्स्ट पझलकडे जाऊया. नवीन असा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि फ्री क्लासेस पाहण्यासाठी खाली व्हॉट्सअप ग्रुप बनवलेले आहेत, कोणते एका ग्रुपमध्ये जॉईन व्हा किंवा मला व्हॉट्सअप करा. धन्यवाद.